तर मित्रांनो, आपल्यासोबत अनिश आहे आणि काका काकी आहेत. तर बघू शकता खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे. तर डेकोरेशनची खासियत मी तुम्हाला सांगणारच आहे, पण आज त्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा होती आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता, खूपच सुंदर आहे. गणपतीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पूर्ण जी ड्रेपरी आपण बघू शकता इथे गणपती बाप्पावर जी केलेली आहे, पूर्ण जी ज्वेलरी प्लस त्याच्यावरची ड्रेपरी, हे हिरे लावलेत, हे सर्व काकू लावतात. तर ही आवड म्हणजे पहिल्यापासून करता किती वर्षाला असं आहे? राईट. आणि गणपती तुम्ही म्हणजे तिथे जिथे बनवता तिथे बनवता की म्हणजे जिथे बनवता घरी आणल्यावर? म्हणजे दोन दिवस अगोदरच आणतो आम्ही. ओके, दोन दिवस अगोदर घेऊन येतात. अरे मस्त. आणि डेकोरेशनचं वैशिष्ट्य यावेळेस अनिशने मला सांगितलं की कशाचं आहे नेमकं यावेळेस? तर यावर्षी आम्ही अमेझॉनचे जे डबे येतात, ओके, जे घेतात अमेझॉन वरतून, राईट, तर त्याच्याने आम्ही सगळे कटआउट करून अख्खा डेकोरेशन बनवलं. अख्खा डेकोरेशन केलं आहे. ओके. तर जसं एक्झाम्पल, तर जे रूफ आहे तो टीव्हीचा डब्बा आहे. ओके. त्याला मग थोडा पेंट करून रूफ सारखा लुक दिलेला आहे. राईट. मोबाईलच्या डब्यांना आम्ही कट करून त्याला सगळं डिझाईन केलेलं आहे. तर आपण बघू शकता इकडे जे पार्ट आहे हा, तिथे समजतंय की हा जो पुट्टा असतो त्याच्यापासून बनवलाय. आणि मला हे काय केलं म्हणजे कलरिंग वगैरे कसं? कलरिंग एशियन पेंट, इमल्शन पेंट असतो ना. राईट राईट राईट. ते पेंट वापरलेलं आहे, वॉटर कलर ते पेंट. ओके. ते डायरेक्ट बॉक्स वर का म्हणजे असं? नाही, अगोदर त्याला फेविक वॉटर आणि फेविकॉल मिक्स करून ओके एक लिक्विड तयार केलं, त्याच्यामध्ये टिश्यू पेपर डिप करून मग त्याला चिटकवलेलं. ओके. मग त्याच्यानंतर त्याच्यावरती एशियन पेंट, इमल्शन पेंट लावले. राईट. तर मित्रांनो, आपण बघू शकता खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इको फ्रेंडली आहे ते पूर्ण, खूपच चांगलं. अच्छा, खूप चांगला संदेश दिलेला आहे. आणि आपण बघू शकता डेकोरेशन खूपच सुंदर आहे. गणपतीच्या वरती पण थोडं ते नामन केलंय. राईट. तर एक बालाजी मंदिरासारखं बनवलेलं आहे. मंदिरचा लुक दिलाय. मंदिरचा लुक दिलाय. येस.